नमस्कार. आज अतिशय सुंदर चित्रपट बघण्याचा आज योगाला एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट या ठिकाणी मंत्र नावाचा आज पाहिला. हर्षवर्धनजी, सचिनजी पंडित आणि मनोज जोशी यांच्या माध्यमातून साकारलेला चित्रपट आस्तिक आणि नास्तिक यांच्या विषयावर लक्ष केंद्रित करतो. मला असं मुळात वाटतं की नास्तिक असं काही नसतंच. कुठल्याही विषयावरची, विचारांवरची, तत्वांवरची, देशाच्या प्रतीची, कशाहीवरची जी श्रद्धा असते ती माणसाला अस्तिक बनवते. देवाचं स्वरूप किंवा त्याची संकल्पना वेगवेगळी असू शकते याच्यावरच आधारित हा चित्रपट आहे आणि हा सगळ्यांनी बघावा असं मी आवाहन करीन. चित्रपटगृहात जाऊन बघावा, कारण प्रोडक्शन करण्यासाठी खूप जणांची जुळवणी करण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. नक्कीच आपल्याला असं जाणवेल की आपल्या देशामध्ये जर का परिवर्तन आणायचं असेल तर कुठेतरी श्रद्धा असलेली अशी व्यक्ती तयार झा अशा व्यक्ती तयार झाल्या पाहिजेत की ज्यांची श्रद्धा आहे. मग ती कशावरही असली, विचारांवर असली तरी चालेल, देशाप्रती असली तरी चालेल, मूर्तीवर असली तरी चालेल, पण श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा असलेली व्यक्ती ही पापभीरू असते, समाज विघातक कृत्य करत नाही. त्यामुळे याचं महत्त्व अधोरेखित करणारी असा हा चित्रपट सर्वांनी बघावा असं मी आवाहन करते.